कडून होत असलेल्या वीज बिल वसुलीला स्थगिती आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे आणि एमएसएबी मार्फत जी शेतकऱ्याकडून वीज बिल आकारणी होत होती आणि त्याच्यावरती एक प्रकारचं दडपण लादलं जात होतं एमएसएबीकडून, ते आता आपल्याला थोडंफार कमी बघायला भेटणार आहे। ॲक्च्युअलमध्ये वीज बिल माफ करावं ही शेतकऱ्यांची आणि विरोधी पक्षनेत्यांची मागणी असताना देवेंद्र फडणवीस सरकारने ते वीज बिल वसुलीसाठी स्थगिती दिलेली आहे। याच्याशिवाय लाजीरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही आहे। पहिल्यांदा कर्जमाफी दिलेली नाही आहे, पीक विमा दिलेला नाही आहे, त्यावरती वीज बिलाची जी ही तगादा लावलेला आहे सावकारासारखा ह्या सरकारनं, त्याच्यावरती तरी स्थगिती दिली, त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचं धन्यवाद। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या काळजामधून एक आवाज निघतोय की शेतीमधील पिकांना हमी भाव द्या, कर्जमाफी करा, त्याच्यानंतर पीक विम्याची रक्कम ही तुमच्या त्या पीक विम्याच्या कंपन्यांना देऊन त्या लोकांनी त्याचं व्याज खात बसलेत तरी पण त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही। ॲक्च्युली हे सरकार आहे कुणाचं हे नेमकं समजायला मार्ग नाही। मी मागील काही व्हिडिओमध्ये बऱ्याचशा या अशा शेतकऱ्याविषयीच्या त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीमच्या वगैरे माहिती दिलेली आहे, पण मला कुठंतरी वाटतं काहीतरी चुकतं आहे आपलं। ॲक्च्युली जे दाखवायला पाहिजे मीडियावाले दाखवत नाही आहेत आणि जे नाही दाखवायला पाहिजे त्याच्यावरती डिबेट चालू आहेत। न्यूज बघतो आहे आपण, काय होतं आहे काय नाही होतं आहे काही कळायला मार्ग नाही। मुख्यमंत्री साहेब मोर्चा गेला आपला मुंबईला मोर्चा गेल्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणतात हो मान्य, सगळ्या अटी मान्य। अरे मान्य पण कधी भेटणार कधी, हा प्रश्न मोठा आहे। तर मित्रांनो, हीच एक तुम्हाला बातमी सांगायची होती की तुमच्या जो पंपाचं बिल आहे शेतातल्या, त्या पंपाचं बिल भरण्यासाठी थोडाफार अवधी भेटलेला आहे आपल्याला। बघूया हे सरकार काय करते, वीज बिल माफ करतं आहे की नाही, का कर्जमाफी सरकार चुना लावतं आहे आपल्याला, हे बघूया आपण। चला मित्रांनो, हीच एक तुम्हाला न्यूज सांगायची होती। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती पाहिजे की बाबा वीज बिल हे भरणं आता म्हणजे अनिवार्य नाही आहे, थोडी स्थगिती दिलेली आहे, कदाचित हे वीज बिल माफी करू शकतं सरकार। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचं। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।